हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भात राहिला तर मग त्याचे टेस्टी क्रिस्पी नगेट्स कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. नगेट्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. आता हे नगेट्स कशाचे व कसे बनवले आहे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल. बऱ्याच वेळा असे होते की भात राहतो तर मग तो टाकून द्यायला जीवावर येते, मग आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो. आता फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला आहे. काही दिवसांपूर्वी राहिलेल्या भाताचे झटपट कुरकुरीत डोसे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ प्रकाशित केला. राहिलेल्या भाताचे डोसे लोकांना खूप आवडले व व्हिडिओ पण चांगला चालला. आता आपण राहिलेल्या भाताचे नगेट्स कसे बनवायचे ते बघूया. चला तर मग नगेट्स कसे बनवायचे ते आपण बघूया. नगेट्स बनवायला अगदी सोपे आहेत व खूप टेस्टी व कुरकुरीत लागतात. पण नगेट्स ह्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी हा रात्रीचा एक वाटी राहिलेला भात घेतलेला आहे आणि आता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. भांड्यामध्ये मी भात काढून घेतलेला आहे आणि आता हा मी थोडा ग्राइंड करून घेणार आहे. हा ग्राइंड केलेला आहे, आता हा मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे बटाटे हे उकडून सोलून आणि किसून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालणार आहोत. कांदा घालतीये बारीक चिरून. त्याच्यानंतर एक टेबलस्पून हिरवी मिरची, आलं, लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दोन टेबलस्पून आपण कोथिंबीर घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ घालतीये चवीप्रमाणे. साधारणपणे आपण एक टीस्पून तरी आपल्याला लागेल मीठ. अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. त्याच्यानंतर पाव टीस्पून हळद. अर्धा टीस्पून आपण गरम मसाला घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं आहे. त्याच्याने आपल्या ह्याला खूप अगदी नगेट्सला छान अगदी टेस्टी. जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये सिमला मिर्च, गाजर ह्या भाज्यासुद्धा अगदी बारीक चिरून घालू शकता. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी आता हे चांगलं मळून घेते. थोडासा पुदिना घालती आहे बारीक चिरून अगदी. त्याच्याने आपल्या नगेट्सला अगदी खूप छान टेस्ट येईल अगदी. आणि आता हे मी चांगलं मळून घेणार आहे आणि ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेणार आहे. घेतल्यानंतर मी असे हे छोटे छोटे बॉल्स बनवून त्याचे घेतलेले आहेत. मी हे असे लांबट गोळे तयार केलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही राऊंडसुद्धा करू शकता किंवा असे हे प्रकारचे सुद्धा बनवू शकता. फोर्थ वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालती आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे. अगदी चिमूटभर मीठ अगदी घालणार आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि त्याचा असा घोळ बनवून घ्यायचा आहे आपण. आणि नंतर आपण हे जे बॉल्स बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये डिप करायचे आहेत. आता ह्याचा हा घोळ बनवून घेतले. मैद्याची मी अशी ही घट्टसर अशी पेस्ट बनवून घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मिरी पावडर घालणार आहे. आता ही आपली पेस्ट तयार आहे आणि आपण वरतून त्याला कोटिंगसाठी अजून एक हे करणार आहोत. हे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. अगदी असे बारीक आहेत ते कॉर्नफ्लेक्स जे लहान मुलांना आपण दुधामध्ये घालून देतो ते. आता हे आपण थोडेसे असे हे क्रश करून घ्यायचे आहेत. चुरा करून घ्यायचा आहे ह्याचा. हे बघा असा हा अगदी बारीक मी चुरा करून घेतलेला आहे. हे गोळे पण तयार करून झाले आहेत बॉल्स. त्याच्यानंतर आपण ही मैद्याची पेस्ट पण आपण बनवून घेतलेली आहे आणि हे जे कॉर्नफ्लेक्स आहे हे अगदी बारीकसुद्धा आपण हे चुरून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, हा एक गोळा घ्यायचा आहे मैद्याच्या ह्याच्यामध्ये तो डिप करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये आपण हे असं रोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा डीप फ्राय करायचं आहे.
मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल चांगले आता गरम झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे नगेट सोडायचं आहे आणि मंद विस्तवावरती आपण किंवा मध्यम आचेवरती आपण हे छान अगदी कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी अजून बाकीचे पण बनवून घेतले आहे. हे नगेट्स छान अगदी तळून झालेले आहेत. हे बघा अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत अगदी. आणि आता हे आपण उतरवून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व नगेट्स तळून घ्यायचे आहेत. आता हे मी एका टिश्यू पेपरवरती ठेवती आहे म्हणजे जे काय त्याचं जास्तीचं तेल असेल ते निघून जाईल. अशा प्रकारे आता बाकीचे पण मी तळून घेणार आहे. हे भाताचे नगेट्स आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहेत. आणि हे नगेट्स आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा केचपबरोबर किंवा चटणीबरोबरसुद्धा हे सर्व करू शकतो. अगदी हे टेस्टी लागतात आणि आता हे आपण सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.